नमस्कार, धनश्री जाधव या यूट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे स्वागत। तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, दिवाळी म्हणजे दीपोत्सव आणि ह्या दिवाळीला आपण ना तेलाचे ना तुपाचे, फक्त पाण्यावर चालणारे आकर्षक, दिसायला सुंदर असे दिवे घरच्या घरी कसे बनवू शकतो हे बघणार आहोत। तर करायची सुरुवात, यासाठी आपण काचेचे कुठल्याही प्रकारचे बाउल, वेगवेगळ्या डिझाईनचे किंवा काचेचे कोणतेही भांडे वापरू शकतो। अर्धी वाटी कोणतेही खाद्यतेल आपण घेऊ शकतो। एक बॉटल पाणी, कापसाच्या वाती, एक सुई आणि कोणतेही वॉटर कलर्स, प्लास्टिक कागद आणि कात्री। सुरुवातीला आपण प्लास्टिक कागद असा कापून घ्यायचा की आपण जी वाटी घेतलेली आहे त्याच्यापेक्षा त्याचा आकार लहान असला पाहिजे। आणि आपण प्लास्टिक कागद ऐवजी प्लास्टिकचे बारीक झाकण, पारदर्शक झाकणाचाही वापर करू शकतो। अशा प्रकारे आपण तो व्यवस्थित कापून घ्यायचा आहे। त्यानंतर सुई थोडीशी गरम करून आपण त्याला सेंटरलाच लहान छिद्र पाडायचं आहे आणि त्या छिद्रातून कापसाची वात आपण आत टाकायची आहे। अशा प्रकारे व्यवस्थित आपण ती सेट करायची आणि उरलेली वात आपण कापून घेऊ शकतो। तर आपण जे काचेचे भांडे घेतलेले आहेत ते पाण्याने पूर्ण भरायचे आहेत। त्यानंतर आपण जे वॉटर कलर घेतलेले आहेत त्यात आपल्या आवडीनुसार कलर आपण त्याच्यात मिक्स करायचे आहे। त्यानंतर काचेच्या भांड्यांमध्ये आपण एक एक चमचा तेल टाकायचे आहे। त्यानंतर आपण वात घातलेले जे प्लास्टिकचे कागद आहेत ते ह्या काचेच्या भांड्यांमध्ये ठेवायचे आहेत। आणि आता आपण दिवे पेटवूयात।